हुडकेश्वर पोलीस ठाण्याहद्दी शस्त्राच्या जोरावर घरफोडी करणाऱ्या टोळीला 36 तासात पोलिसांनी गजाआड केलं. मध्यरात्री घरात घुसून फिर्यादीवर हल्ला करत 8 लाख नगदीवर दरोडेखोरांनी हात साफ केला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून तांत्रिक तपास करीत पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याची आई घरी झोपली असताना अचानक घरातली लाईट बंद झाली व फिर्यादीच्या आईला जिन्यावरून आवाज आला असता आईने मोठा मुलगा व फिर्यादी याला उठवले. फिर्यादीने मुख्य दार उघडले असता 5 ते 6 लोक हातात तलवार व शस्त्र घेऊन बसले होते. फिर्यादीने दार उघडताच फिर्यादीला आत लोटून आतून दार बंद केले. त्यापैकी एका अनोळखी इसमाने चाकूसारख्या धारदार शस्त्राने फिर्यादीवर हल्ला करून जखमी केले व आईला पकडून आरोपी व महिलेला मारण्याची धमकी देत कपाटातील 8 लाख रुपये घेऊन पसार झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तांत्रिक तपास करून अवघ्या 36 तासात दरोडा टाकणारी टोळी गजाआड केली व त्यांच्याकडून 5,95,000 मुद्देमाल जप्त केला. सदर घटनेकरता एका महिन्यापासून रेकी करीत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. एकूण 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 4 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.